जागतिक विक्रम करण्याचं खुळका जर एखाद्याच्या डोक्यात बसलं की लोक त्याच्यासाठी काय डोकं लावतील याचं काहीच सांगता येत नाही. पुण्यात सुद्धा असंच काहीच घडलंय. एका तरुणानं आगळं वेगळं डोकं लावलंय. त्यानं 18.5 तासात सुमारे 540 लोकांची मोफत हेअर कटिंग केली आहे, तीही डाव्या हातानं. त्यामुळं त्यानं एक प्रकारे जागतिक विक्रमच केलाय. संतोष दत्तात्रय सुरवसे हा पुण्यातील कर्वेनगर भागाच्या आनंद मेअर्स पार्लरचा संचालक आहे. त्यानं नेमकं काय डोकं लावलंय आणि कसा विक्रम केलाय जाणून घेऊयात. 19 तारखेला आपण गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड साठी प्रयत्न करत होतो हेअर कटिंगचा रेकॉर्ड बनवण्यासाठी, आणि तो सक्सेसफुली पार पडलेला आहे. आपल्याला गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड यांनी सहमती दिली होती, अप्रूव्हल केला होता की तुम्ही हा रेकॉर्ड करू शकता. त्याप्रमाणे युकेतील नाबी सलोनी यांनी 526 हेअरकट केले होते 24 तासांमध्ये. आपण 18.5 तासांमध्ये 540 रेकॉर्ड करून त्यांचा रेकॉर्ड मोडलेला आहे, आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये भारताच्या नावे आणि आपल्या नावे हा रेकॉर्ड होत आहे. त्याचा मला खूप आनंद आहे, आणि विशेष म्हणजे लेफ्ट हाताने हा रेकॉर्ड केलेला आहे. आता मला कोणी रेकॉर्ड तोडायचं म्हटलं तर फक्त आणि फक्त लेफ्ट हातानेच हा रेकॉर्ड 540 चा रेकॉर्ड तोडू शकतो. आणि सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद.